You're watching Ahmednagar City Channel. नगर तालुक्यातील कामरगाव शिवारातील नगर पुणे महामार्गावरील बंद असणाऱ्या हॉटेल यशच्या मोकळ्या परिसरात बायोडिझेलचा ट्रक आणि पिकअप पोलिसांनी शनिवार दिनांक 26 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास नाशिक आयजी पथकाने पकडलाय. या छाप्यात 6,095 लिटर 4,57,410 रुपये किमतीचे बायोडिझेल जप्त करून 5 जणांविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत समजलेली माहिती अशी की नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बीजू शेखर पाटील यांनी परिक्षेत्रातील अवैध धंदे यांचे उच्चाटन करण्यासाठी नेमणूक करण्यात आलेल्या पथकाने नगर तालुक्यातील कामरगाव शिवारातील नगर पुणे महामार्गावरील बंद असणाऱ्या हॉटेल यशच्या मोकळ्या परिसरात सोमनाथ मुरलीधर बळी वयवर्ष 47 राहणार सारसनगर भाजी मार्केट पाठीमागे तालुका जिल्हा अहमदनगर पिकअप क्रमांक MH 16Q 4667 चालक कृष्ण ताराचंद राऊत वयवर्ष 25 राहणार झोपडी कॅन्टीन शेजारी दीपक हॉस्पिटल समोर सावेडी तालुका जिल्हा अहमदनगर ट्रक क्रमांक MH 16CA 9297 चालक खंडू काकासाहेब गोरडे वयवर्ष 23 राहणार बालम टाकळी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर यांच्यासह पाहिजे असणारा आरोपी देवीदास जाधव राहणार अहमदनगर राहणार बालम टाकळी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर यांच्यासह पाहिजे असणारा आरोपी देवीदास जाधव राहणार अहमदनगर भरत कांडेकर राहणार अहमदनगर पूर्ण नाव पत्ता माहीत नाही यांनी संगनमत करून हॉटेल यशच्या मोकळ्या परिसरात त्यांच्या ताब्यातील वाहनांमध्ये एकूण 6,095 लिटर 4,57,410 रुपयांचा ठरवून दिलेल्या अत्यावश्यक डिझेल सदृश्य किंवा बायोडिझेल सदृश्य ज्वालाग्रही द्रव्यांचा साठा करून पडताळणी न केलेल्या मशीनच्या सहाय्याने बाहेर काढून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररित्या कुठलीही सुरक्षात्मक उपाययोजना न करता डिझेल सदृश्य किंवा बायोडिझेल सदृश्य ज्वालाग्रही द्रव्यांचा साठा व त्याच्या विक्रीसाठी लागणारे साहित्य साधने असा एकूण 29,34,910 रुपये किमतीचा मुद्देमाल बेकायदेशीररित्या स्वतःच्या कब्जात बाळगून त्याची विक्री करण्याच्या हेतूने मिळून आला आहे. या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 659/2023 भारतीय दंड संहिता कलम 285 तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियमन 1955 कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिनिधी मोईन सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर.